ರಾಡಮಿಲ್ತಲ್ ತುಮಿಂಗಟ್ಟಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಬರೋಡಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಕ್ಕೂಟದಿಂದ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದೀನಿ ನಮ್ಮ ಸೆಕೆಂಡ್ ಪಿಯುಸಿ ಆಗಿತಿ ಎಲ್ಎಂವಿ ಓನರ್ ಡ್ರೈವರ್ ಕಾರ್ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಗೆ ನನ್ನ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನನಗೆ ಏನೋ ಒಂದು ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಒಂದು ಏನೋ ಗ್ರಾಮ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಒಂದು ಸ್ವಚ್ಛತೆ ವಿಚಾರವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಪಂಚಾಯತ್ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾದರೂ ನಾವು ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮಾಡಬೇಕು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಸ್ವಚ್ಛತೆಯಿಂದ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕಟಾಳಿ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಕಡೂರಿಂದ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಗಾಡಿ ಹೆಂಗ್ ಇರಬೇಕು ಅಂತ ಡ್ರೈವರ್ಗೆ ತುಂಬಾ ಗೊತ್ತಿತ್ತು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ತುಂಬ ಹೆಮ್ಮೆ ಪಡಂತ ವಿಷಯ ಲೇಡೀಸ್ ಹಿಂಗ್ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಇರೋ ನಮ್ಮ ತಂಗಿ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಹೆಮ್ಮೆ ಪಡಂತ ವಿಚಾರ ಅವರು ನಮ್ಮ ತರ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ಈಗ ನಮ್ಮ ನೀವು ಕೊಬ್ರಿಚ್ಚುತಿ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ನೋಡಿ ಅವರು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ನಾವು ಡ್ರೈವರ್ ಆಗಿದ್ದೇವೆ ಅವರು ಬಸ್ ಡ್ರೈವರ್ ಆಗಿರಬೇಕು ಆ ತರ ನಮ್ಮ ಯೋಚನೆ ಐತಿ ಆಮೇಲೆ ನಾವು ಹೆಂಗ್ ಮುಂದುವರೆದು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾವಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನೆಯರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೆಮ್ಮೆ ಬರಬೇಕು ಆಮೇಲೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಮಗೆ ತುಂಬಾ ಗೌರವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲರೂ ಆಮೇಲೆ ಡ್ರೈವರ್ ಸರ್ ತುಂಬಾ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಸ್ಟರ್ ಬಗ್ಗೆನೂ ಏನು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ಬಾರಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಮನ್ನ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆಮೇಲೆ ಆಸ್ಟ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಅಷ್ಟೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಬಹುದು ट्रेनिंग को ट्रेन किया है अभी तक हर समय कुछ ना कुछ बैचेस तो होता है हमारे पास टोटली 61 बैचेस ट्रेनिंग डिफरेंट बैचेस है मतलब डिफरेंट कोर्सेस है स्टार्टिंग फ्रॉम डेयरी शीप रियरिंग फोर व्हीलर हॉर्टिकल्चर पिसिकल्चर विमेंस टेलरिंग लेडी ड्राइवर एस्पेशली नाउ हमने नया बैच भी स्टार्ट किया है फोर व्हीलर का LMV ओनर ड्राइवर करके उस बैच में एक्चुअली 30 डेज हमारे पास एक्चुअली 7 डेज का बैचेस से 45 डेज तक का बैचेस है स्टार्टिंग लाइक EDP का कुछ बैच 7 डेज का है और कंप्यूटर का बैच 45 डेज का है ये ओनर इसकी LMV ओनर ड्राइवर का बैच 30 डेज का है हमने पिछले महीने 26 से स्टार्ट किया है 24th को खत्म होता है वो हमने एक्चुअली ZP का हमने लिस्ट मतलब कैंडिडेट्स को उसने हॉल पंचायत और तालुक से हमको कैंडिडेट्स को टोटली अभी 32 मेंबर्स है उसके साथ साथ अब कृषि उद्यमी का बैच भी अभी चल रहा है उसमें ऑलमोस्ट 42 मेंबर्स है तो कृषि उद्यमी में हम एग्री और एग्रीकल्चर रिलेटेड एक्टिविटीज स्टार्टिंग फ्रॉम डेयरी शीप हनी बी पिसिकल्चर पाउल्ट्री सभी 13 डेज का प्रोग्राम 13 डेज का प्रोग्राम ट्रेनिंग विथ लाइसेंस है विथ लाइसेंस एक्चुअली वो हम बैंगलोर से एक रामकृष्णा करके एक DST सर्टिफाइड ट्रेनर है वो आकर हमें ट्रेनिंग ले रहे हैं क्योंकि इसका ट्रेनिंग तो DST सर्टिफाइड ट्रेनर से करना है इधर जो भी ट्रेनिंग चल रहा है वो सब DST सर्टिफाइड ट्रेनर से ही कर रहे हैं DST सर्टिफाइड मतलब डोमेन स्किल ट्रेनर्स है हम एक्चुअली मेजर के अंडर हमारा इंस्टीट्यूट आता है वो नेसर सर्टिफाइड ट्रेनर है ऐसे ट्रेनर्स को इधर ट्रेनिंग देते हैं तो इधर जो भी ट्रेनिंग चल रहे हैं वो इधर डॉक्टर्स आकर ट्रेनिंग देता है या फिर DST सर्टिफाइड ट्रेनर्स साथ साथ हमारे भी दो फैकल्टी है वो भी मतलब क्वालिफाइड है वो भी EDP और सॉफ्ट स्किल्स वाली ट्रेनिंग्स देते हैं।